नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या फंडातून सांगलीतील स्फूर्ती चौक 80 फुटी रोडचे काम पूर्ण, नागरिकांमध्ये समाधान। सांगली कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर विकास खात्याअंतर्गत रस्ते विकासासाठी मिळालेल्या आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून 33 कोटी रुपये निधीतून महानगरपालिका क्षेत्रातील 96 लाख रुपयाच्या स्फूर्ती रोड 80 फुटी ते धामणी रोड रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्यावर पट्टे मारण्याचे काम पूर्ण झाले। त्या भागातील नागरिकांनी चांगल्या दर्जाचा रस्ता झाल्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे आभार मानले। महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा विकासासाठी विशेष तरतूद या योजने अंतर्गत सुरू असलेल्या प्रमुख सिव्हिल हॉस्पिटल ते पुष्पराज चौक रस्ता, पुष्पराज चौक ते काँग्रेस भवन चौक, स्फूर्ती चौक ते धामणी रोड 80 फुटी रस्ता, विश्रामबाग डॉक्टर अशोक पाटील हॉस्पिटल ते स्टेट बँक रोड रस्ता, मंगळवार बाजार ते सांगली मिरज रोड रस्ता, माधवनगर रोडवरील शिवोदय नगर, पंचशील नगर, कला नगर, कर्नाळ रोड, उत्कर्ष नगर, ट्रक टर्मिनस, शारदा नगर, दत्त नगर येथील भागात जाऊन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी तेथे होत असलेल्या रस्त्याची पाहणी केली। तसेच संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाबाबत माहिती घेऊन काम चांगले करण्याचे आदेश दिले व तेथील नागरिकांना कामाबाबत लक्ष देऊन चांगले काम करून घेण्याचे आवाहन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केले। यावेळी संजय कुलकर्णी, शशिकांत टेके, चंद्रकांत घुनके, सचिन बालनाईक, गणपती साळुंखे, शाखा अभियंता भाऊसाहेब साळुंखे, मुजावर साहेब, शिंदे साहेब, क्षीरसागर साहेब तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।